हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल डेली सोल्युशन। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वीमधील व्यायामाचे महत्त्व या कवितेचा स्वाध्याय। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्यायामाचे महत्त्व स्वाध्याय। प्रश्न 1, व्यायामाचे फायदे दर्शवणारा आकृतीबंध पूर्ण करा। व्यायामाचे फायदे 8 पॉइंट लिहायचे आहेत। त्याचे उत्तर आहे, अग्निदीपन होऊन सहज अन्नपचन होते। दुसरा, जडत्व जाऊन अंगात तरतरी येते। तिसरा, शरीरातील रक्तव्यवस्था उत्तम राहून विचारांचा सजीवपणा वाढतो। चौथा, स्नायू सशक्त होतात। पाचवा, माणूस दीर्घायू होतो। सहावा, प्रतिकार शक्ती वाढते। आठवा, स्वावलंबनाची वृत्ती अंगी बांधते। आठवा, कार्य करण्याची स्फूर्ती वाढते। दुसरा प्रश्न आहे, चुपकी बरोबर तेलिया। व्यायाम सर्वांकरता उपयुक्त असतो। बरोबर। व्यायामाने जडत्व वाढते। चूक, व्यायामाने स्नायू अशक्त होतात। चूक, ई, व्यायामाने प्रतिकार शक्ती वाढते। बरोबर। त्यानंतर आहे, शब्दसमूहाबद्दल एक शब्द चौकटीत लिहा। अ, आरोग्य देणारी, आरोग्यदायी। आ, विरोध करण्याची क्षमता असलेली शक्ती। त्याचे उत्तर आहे, प्रतिकार शक्ती। स्वतःची कामे स्वतः करणारा, स्वावलंबी। व्यायाम न करण्याचे तोटे लिहून आकृती पूर्ण करा। व्यायामाबी 4 पॉइंट लिहायचे आहेत। त्याचे उत्तर आहे, व्यायामाबी 1, सात्विक जेवण ही विकारी होऊन शरीराला मारते। दुसरं, पित्त कफ व वात शरीराला जीर्ण करतात। 3, रक्तव्यवस्था बिघडून अंगात स्थूलपणा येतो। 4, स्नायू अशक्त होऊन माणूस अल्पजीवी ठरतो। त्यानंतर आहे, भावातरही। अ, व्यायामाचे महत्त्व तुमच्या शब्दात लिहा। शरीर व मन निरोगी राहण्यासाठी व्यायामाची गरज असते। व्यायाम केल्यामुळे स्नायू तंदुरुस्त राहतात व रक्ताभिसरण चांगले होऊन प्रकृती ठणठणीत राहते। शरीर कोणत्याही आजाराला थारा देत नाही। आरोग्य उत्तम राहते। व्यायाम केल्यामुळे शरीराची अनावश्यक चरबी कमी होऊन अंगात तरतरी येते। स्वावलंबनाची वृत्ती अंगी बांधते। अशा प्रकारे व्यायामाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे। खरे म्हणजे व्यायाम आपला आरोग्यदायी मित्रच आहे। व्यायामे अंगी वाढे स्फूर्ती कार्य करण्याची। या पंक्तीतील तुम्हाला समजलेला अर्थ लिहा। व्यायाम केल्याने रक्तव्यवस्था निकोप होतो, अंगात उत्साह संचारतो, शरीराला तरतरीपणा येतो। व्यायामामुळे स्नायू बळकट होतात, त्यामुळे कोणतेही काम करण्याचा आळस न येता अंगात स्फूर्ती वाढते व कार्य करण्याची प्रेरणा मिळते। त्यानंतर आहे, ई, आरोग्यम धनसंपदा। या उक्तीतील विचारांचा विस्तार करा। त्याचे उत्तर आहे, संध्याकाळच्या वेळ सर्व घरांमध्ये शुभम करोती कल्याणम ही प्रार्थना देवाजवळ बसून म्हटली जाते। यामध्येच पुढील पंक्ती आहे, आरोग्यम धनसंपदा। याचा अर्थ असा, परमेश्वराकडून आरोग्यरूपी धनसंपदा मिळण्याची अपेक्षा करत आहोत। उत्तम आरोग्य प्राप्त करणे हे आपल्या हातात आहे। आपण नियमित योग्य व्यायाम केला पाहिजे। व्यायामामुळे शरीरातील आळस कंटाळा दूर होतो, शरीरात तरतरीपणा येतो, उत्साह येतो, रक्तव्यवस्था सुरळीत होतो, स्नायू बळकट होतात,
व्यायामामुळे आपल्याला उत्तम आरोग्य प्राप्त होते. उत्तम आरोग्य असेल तर आपण जीवनातील मोजमजेचा आनंद घेऊ शकतो. म्हणून आरोग्य हीच खरी धनसंपदा आहे. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.